नमस्कार, ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण काल एक व्हिडिओ टाकला होता आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता की बचत कशी करायची ऑटो रिक्षा संदर्भात. तर आपण त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवला होता, महिन्याचं पूर्ण बजेट सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये. तर आपण अजून एक बचत फायदा आणि आपलं ज्या वेस्टेज गोष्टी आहेत त्या वेस्टेज गोष्टीपासून आपल्याला कसा फायदा होईल आणि कसे आपल्याला पैसे मिळतील ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. छोटीशी छोटी गोष्टीपासून आपल्याला परत रिटर्न पैसे कसे मिळवता येतात ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत रहा, व्हिडिओ बघत रहा आणि ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोचवा की आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून बी बचत करू शकतो. आपण ज्या गोष्टी फेकून देतो, ज्या म्हणजे कचरा समजून त्या गोष्टी आपण वापरतच नाही, अशा गोष्टींपासून आपण कसा पैसा कमवू शकतो आणि कशी थोडीफार आपल्या परिवाराला थोडीशी मदत होऊ शकते त्याच्यापासून बी. कारण की आपण काही गोष्टी फेकून देतो मित्रांनो, म्हणजे आपल्याला काहीच कामाचं नाही असं समजून आपण फेकून देतो, पण असं नसतं. प्रत्येक गोष्टीपासून, प्रत्येक वेस्टेज सामानपासून आपण शिकलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने कुठून कसा पैसा चांगल्या मार्गाने मिळत राहील असा बघितलं पाहिजे आपण. तर तुम्हाला आज सांगतो की जे तुम्ही मोटरसायकलमध्ये ऑइल टाकता, तुम्ही कारमध्ये ऑइल टाकता, तुम्ही ट्रकमध्ये ऑइल टाकता, तुम्ही इतरही वाहनांमध्ये ऑइल टाकत असतील, ऑइलचा वापर भरपूर प्रमाणात गाड्यांमध्ये केला जातो आणि त्याचे डबे जे आहेत ना मित्रांनो, जे त्याचे छोटे छोटे डबे असतात, मोठे डबे असतात, परत ग्रीसचे डबे वगैरे असतात आणि गाडीचं जर मेकॅनिकच्या तिथे जर गेलं तर आपण मेकॅनिकला ते सामान देऊन टाकतो, पण तो मेकॅनिक काय करतो की त्या सामान नंतर तो भंगारवाल्याला देऊन टाकतो, त्याच्यातून तो नफा कमवत असतो, फायदा कमवत असतो. आपल्याला त्याच्यापासून काही फायदा होत नाही, एकही रुपयाचा फायदा होत नाही. तर मी काय विचार करतो माझ्या दृष्टिकोनातून की आपण गॅरेजला जातो तर आपण ते सामान वेस्टेज सामान न फेकता त्याचा फायदा आपल्याला काहीतरी झाला पाहिजे. ह्या माध्यमातून मी परत ते घेऊन येत असतो, त्यांना देत नाही, उलटं तशा माध्यमातून, म्हणजे जे वेस्टेज सामान आहे तशा माध्यमातून मी कुठे ना कुठेतरी पैसा वाचवायचा प्रयत्न करतो. महिन्याला छोटीशी छोटी बचत कशी होईल त्याप्रमाणे मी बघत असतो. तर हे जे डबे आहेत, हे असे ऑइलचे डबे पेट्रोल गाडी ज्याच्याकडे आहे, रिक्षा या भरपूर गाड्या आहेत, त्या गाड्यांमध्ये इंजिन ऑइल, गिअर ऑइल लागतं, अशा प्रकारचे डबे असतात. अर्धा लिटर, एक लिटर, पाच लिटर, दहा लिटर, वीस लिटरचे बी डबे असतात, पंधरा लिटरचे बी डबे असतात. तर आपण काय करतो की ह्या गोष्टी आपण फेकून देतो. काय करतो आपण? ह्या गोष्टी आपण फेकून देतो. पण ह्या गोष्टी आपल्या किती फायदेशीर आहेत आणि ह्या गोष्टींपासून आपल्याला किती पैसा मिळू शकतो ह्याची जाणीव आज ह्या व्हिडिओमधून तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो, हे जर तुम्ही जर असं जर तुम्ही गॅरेजला हे जर असे दोन दोन चार चार डबे जर टाकले, महिन्याला कमीत कमी नाही म्हणलं तरी प्रत्येक गाडीवाल्याच्या घरी पाच ते सहा डबे, दहा डबे येत असतात. आणि मी कमीत कमी हे दोन अडीच महिने मी हे डबे आणले ना, तर मी विक्रीसाठी काढत नाही कमीत कमी दोन ते तीन चार महिने. आणि माझ्या गाडीचं मेंटेनन्स ज्या टायमाला निघतं त्या टायमाला मी त्या गाडीचे सर्व स्पेअर पार्ट म्हणा, शॉकअप सर म्हणा, बाकी छोटे छोटे जे गोष्टी आहेत, लोखंड म्हणा, अशा गोष्टी मी घरी घेऊन येतो. ते एकत्र मी एका पिशवीमध्ये भरून ते व्यवस्थित तसं ठेवत असतो आणि दोन तीन महिन्याचं जे सामान आहे ते मी विक्रीसाठी काढून टाकतो. त्याच्यामधूनही मला थोडाफार पैसा मिळला जातो, दोन चारशे रुपये ते मिळले जातात आणि त्याचा फायदा मला होतो आणि ते माझ्या कुठे ना कुठेतरी घरकामासाठी ते मदत होतात किंवा गाडीच्या कामासाठी मदत होऊ शकतात. तर तुम्हीही अशा प्रकारचं जे वेस्टेज सामान आहे, जे अशा प्रकारचे वेस्टेज सामान आहे किंवा लोखंड आहे, गाडीचे निघलेले स्पेअर पार्ट आहेत, ते अजिबात फेकायचे नाही आहे. त्याच्या माध्यमातून फक्त तुम्ही पैसा कमवा. कारण की आपण कधीकधी विचार करतो, नाही ह्या गोष्टींपासून माझा फायदा नाही, ह्या गोष्टींपासून मला काहीच मिळणार नाही असं विचार करायचं नाही. कारण की आपण गाडी क्षेत्रामध्ये आहोत, रिक्षा लाईन क्षेत्रामध्ये आहोत, त्याकरता आपल्याला एक एक रुपयाची किंमत माहिती पडली पाहिजे.
आणि आपण एक अशा गोष्टींपासून आपण कसा पैसा उभा करता येईल, जे वेस्टेज सामान आहे त्याचं बी आपण बांध ठेवलं पाहिजे. अशा भरपूर साऱ्या गाडीच्या काम वगैरे निघत असतं, असं भरपूर सारं मेंटेनन्स निघत असतो आणि तो आपण असाच गॅरेजवाल्याला देऊन टाकत असतो आणि गॅरेजवाला आपल्याला त्याच्या बदल्यात काही देत नाही, त्याच्या बदल्यात काही देत नाही. तुम्ही कारचं मेंटेनन्स करा, मोटरसायकलचं मेंटेनन्स करा, टू व्हीलरचं मेंटेनन्स करा, कसलंही मेंटेनन्स तुम्ही करा, तुम्हाला कसलाही एक रुपया वेस्टेज सामानचा मिळत नाही. तोच वेस्टेज सामान जर तुम्ही घरी घेऊन आले, तुम्हाला छोट्याच्या छोट्या गोष्टीपासून मदत मिळू शकते आणि त्याच्यापासून तुमचा म्हणा छोट्याच्या छोट्या अमाऊंटमध्ये अमाऊंट मिसळून तुमची मोठी अमाऊंट घडून येऊ शकते. तर अशाच पद्धतीत जर बचत करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.